कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. अप्पे, मला माहिती तू आतापर्यंत करत आलीस, इथून पुढे पण तू काहीतरी करशील. बर जावा, तुम्ही व्यायाम करा आता जरा. नाही दादा, म्हणलंय काहीतरी काम आहे त्यामुळे थांबतो. ठीक आहे, आम्ही जातो. अर्जा, माझ्याकडनं काय लागलं तर सांग बर का. ते मीडियाचं तेवढं. अप्पे तू नको काळजी करूस, मी सांगितलंय माझ्या जवळच्या माणसांना, कोणीच याची बातमी करणार नाही. हा शेवटी अगं, त्या लहान मुलीच्या भावनांचं भांडवल करून काहीच अर्थ नाहीये. होईल अप्पे, मीडिया हळूहळू शाने. काय काम असेल का दादाचं? काय माहिती रे, आले सर. अपर्णा, हा चेक. मुक्ताच्या शिक्षणासाठी. अहो सर, अहो तिच्या शिक्षणाची व्यवस्था मी करते की राहू दे. हो हो, पण आता खात्यावर भरून ठेव हा चेक. तिच्या उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडतील हे पैसे. अरे दादा, एवढं काय नाही. अर्जुन, अरे आम्हालाही आशा होती की कधीतरी आम्हाला बाळ होईल, त्यासाठीच ठेवले होते हे पैसे. हे बघा, तुम्ही दोघांनी अशी आशा सोडू नका बरं. नाही अपर्णा, आम्ही आशा नाही सोडलेली, उपचार तर सुरूच आहेत. पण जे बाळ अजून जन्माला आलंच नाही, त्याच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा मुक्ताच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पैशांची जास्त गरज आहे. अगं अपर्णा, या मुक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणजे शंभू दादांना त्याच्यासाठी जे काही करायचं होतं, त्यातलं थोडं जरी आम्हाला करता आलं ना, तरी आमच्या दोघांना लय आनंद होईल बघ. हो, म्हणजे तिचे खरेखुरे पालक नाही होऊ शकत आम्ही, पण पालकांची जबाबदारी मात्र नक्की घेऊ शकतो. दादा, मला ना तुझ्याकडे बघून कधी कधी लय भारी वाटत रे. हेच म्हणणार होती मी आता. तुम्ही दोघही ज्या प्रकारे सगळं हँडल करताय ना, खरंच कौतुकास्पद. हो अपर्णा, आता आमच्या दोघांच्याही मनाची तयारी झाली आहे. आणि उद्या आम्हाला जरी बाळ नाहीच झालं, तरी आम्ही दोघं खुश राहू. अपर्णा, फक्त मुक्ताला तिला पाहिजे त्या क्षेत्रात पाहिजे तेवढं शिक्षण घेऊ देत, म्हणजे आम्हाला आणखी समाधान वाटेल. अप्पे, आपण एकदा मुक्ताला घरी घेऊन यायचं. हो अर्जुन, मलाही भेटायचं तिला. मी तिला घरी घेऊन ये. चला झोपायला जातो. अपर्णा, काळजी घे मुक्ताची, आणि तुझी पण घे. नाही म्हणजे एवढे तुझे लेस दगदग झाली आहे, आणि एवढी दगदग ह्या दिवसात चांगली नाही ग म्हणून. हो चल, गुड नाईट. गुड नाईट. काय करायचं मला कळतच नाही. एकीकडे स्वप्नील दादा आहे, आणि इकडे सुजा, दोन टोकाची दोघ आहेत. आणि तरी सुजय भाऊजींना सगळंच मिळत केलं रे. पण म्हणून तो असा झालाय. दादा पहिल्यापासून शांत ग, गरीब गाय एकदम, म्हणून सरकारने सुजाला आताशी धरलं. त्यामुळेच हे असं झालंय, भाऊजी ऐकतच नाही रे कोणाचं. जाऊ दे, चल झोपून घेऊ. हो, मी पाणी घेऊन येते, तू सांग. त्या दिवशी काय म्हणली, नको नको नको, मला नको गाऊन, मला कसं तरी होतंय. आता का, आता कसं वाटतंय. आणि घरातलं कुणालाच नको, मला गाऊन घालायचंच नाही. आता का, आता कसं वाटतंय. एक मिनिट, तसं नाहीये. आता आमची इन्नी एवढं प्रेमाने आणलं म्हणल्यावर घातलं पाहिजे ना. हो मग गाऊन ओके ना. गप्पस रे. ऐकी मी काय म्हणते, आत्याच्या लग्नाविषयी तुझं काय. काय कोणाच्या लग्नाचं काय, आत्याच्या लग्नाविषयी तुझं काय म्हणणं आहे. तार का लावतोयस. अगं काय खोळबिळ घेतलीस का, काय डोके आहेत हे, कसलं खुळे. अर्जुन खूळ काय त्यात. मग असं का वाटलं तुला. अरे असं त्यांना वाटत असेल तर. आत्या काय म्हणली का तुला. नाही नाही, त्या नाही म्हणले असं काही, पण मला असं वाटतं त्यांच्या मनात आहे. मला असं वाटतं तिच्या मनात एकदम उलट आहे.
आत्या आत्ता सगळ्यात जास्त खुश आहे करा. कदम येत काकी आहे आपण सगळेजण आहे आत्या खुश आहे कळलं का? अर्जुन आधीच आत्याच्या लग्नाचं काय झालं तुला माहितीये ना? मी तेच म्हणतेय त्या भीतीपोटी त्या बोलत नसतील तर. असं तुला वाटतं ना पण अर्जुन असं त्यांनाही वाटत असतील पण त्या बोलून दाखवणार आहेत का? आपण समजून घेतलं पाहिजे ना त्यांच्या मनातलं. असं काय नसलंच तर आत्ते मला वाटतंय आपण यात पडायलाच नको. आत्ता आत्ता कुठं तुझ्या शांत झालंय? तू बस घरातलं वातावरण नको तापवा. तू आधी उठ. अगं हे बघ घरच्यांना काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील, म्हणून ना त्यांचं आधीच खूप नुकसान झालंय. एक तर एवढी वर्ष त्यांना असं घरात डांबून घातलं होतं. हा पण आता आहे का तसं? आता सगळं ओके आहे ना, राहू दे ना. एक मिनिट, पण तू काय एवढा विरोध करतोय मला कळत नाहीये. या वयात आत्यांनी लग्न करू नये असं वाटतंय का तुला? हे सगळं पटत नाहीये का? काहीतरी काय बोलते आप्पे तू, मला आत्ता आत्यांनी म्हणावं. हा मग मी तेच म्हणतेय, पण आत्या हे स्वतःच्या तोंडून सांगणार आहेत का? आपण समजून घेतलं पाहिजे ना. खरं तर अर्जुन आत्यांना विचारलं ना तर त्या म्हणतात हा आता हे सगळं नॉर्मल आहे, हेच बेस्ट आहे, त्या ह्यातच खुश आहे. मला तेच खटकतंय, तुला कळत नाही अरे. त्यांनी एवढ्यातच समाधानी का असावं सांग तू मला. आत्या त्यांच्या काळात कॉलेजमधल्या टॉपर होत्या, केवढ्या हुशार होत्या त्या. त्यांच्या बाबतीत सगळं छान झालं असतं तर आज आत्या कुठल्या कुठे असत्या? तुला एक सांगू का, त्या जे काही डिझर्व करतात ना ते आपण त्यांना नाही देऊ शकत. म्हणून तिचं लग्न लावून टाकायचं. लग्न लावून नाही द्यायचं, त्यांच्या इच्छेनुसार लग्न करून द्यायचं असं म्हणतीये. अगं हो, पण तिची इच्छा आहे का नाही हे जर ती तिच्या तोंडाने बोलून दाखवणारच नसेल तर मग कसं होणार सगळं ना? हे बघ अर्जुन मला सांग, अशा किती बायका असतात ज्या आपल्या मनातलं बोलून दाखवतात. अरे काही मागायचं सोड, त्यांना त्यांचं मत मांडायचं असेल ना तरी त्यांना एवढी मोठी हिंमत गोळा करावी लागते. तसंच आत्यांचं नसेल कशावरून, आता या वयात त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचं म्हणल्यानंतर त्यांनाही भीती वाटेलच ना. घरचे काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. तेच की ती जर हा विचार करत असेल की ह्या वयामध्ये आता आपण आपल्या घरामध्ये सुखात राहू, छान राहू, म्हणजे दुसरं असं काय करत नको बसायला, असं तिला वाटत नसेल त्याच्यावरून. जाऊ दे बरं, आपण नकोच बोलूया यावर. जाऊ दे, विषय सोडून देऊ. आणि ऐक, झोपून गेलो कर, सकाळी लवकर उठायचं. विषय तर असा सोडणार नाही मी अर्जुन, बघू काय मार्ग निघतो. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गम पर लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.